ओला व सुका कचरा जर वेगळा केला नाही तर कचरा उचलला जाणार नसल्याची भूमिका पालिका प्रशासनाने घेतली आहे. याचे पडसाद बुधवारी सर्वसाधारण सभेत उमटले. साठलेल्या कचऱ्याच्या ढिगामुळे नागरिक आम्हाला धारेवर धरत असून नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवावा अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. घनकचरा प्रक्रिया करण्यासाठी नवीन एजन्सी नेमणे आवश्यक आहे. अन्यथा दैनंदिन जमा होणाऱ्या 675 मेट्रिक टन कचऱ्याचे वर्गीकरण व त्यावर प्रक्रिया झाली नाही तर शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेल्या 5व्या सेलची क्षमता संपण्याची शक्यता आहे. यामुळे ठेकेदाराची नियुक्ती करण्यासाठी पालिकेने निविदा मागविल्या होत्या. यामध्ये खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला कचऱ्यासाठी वर्षाला 12,81,00,000 व वर्गीकरण केलेला कचरा आणल्यास त्यासाठी 10,43,00,000 रुपये देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र या दरम्यान नगरसेवकांनी पालिकेच्या कचरा वहन बाबतीत असलेल्या कडक धोरणावर कडाडून टीका केली. नोटीस आपण सगळ्यांना दिल्या आणि एक टाइम पिरियड दिल्यानंतर आपण मला वाटतं ते करायला सुरुवात केली की आम्ही आता तुमचा कचरा उचलणार नाही. त्याच्यामध्ये अनेक प्रॉब्लेम्स आहेत. हा फक्त एवढंच नाही, बऱ्याच सोसायटीजने आता सेग्रिगेट करायला सुरुवात केलेली आहे. पण बेसिक प्रॉब्लेम अशा होत्या बऱ्याच सोसायटीजच्या की आपण त्यांना वेगळे वेगळे ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे डब्बेच दिलेले नव्हते, सगळ्यांना एकाच कलरचे डब्बे दिलेले. म्हणून तो सोसायटीचा जो कचरा घेणारा असायचा तो जेव्हा कचरा गोळा करून घ्यायचा तो ओला पण त्या एका कलरच्या बिन मध्ये जायचा आणि सुका पण एका कलरच्या बिन मध्ये. आणि म्हणून मग आपली माणसं उचलायला घ्यायची तेही कन्फ्युज व्हायची. आणि म्हणून मला असं वाटतं की थोडे बेसिक्स ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपल्याला पुन्हा एकदा लक्ष देऊन ह्या क्लॅरिफाय केल्या का हा आपण जो प्रकल्प सुरू केलेला आहे सेग्रिगेशनचा हा देशभरात नावाजलेला प्रकल्प होणार. घन कचऱ्यापासून जे खूप रिच क्वालिटीचा फ्युअल प्लॅकेट घेत होते त्याच्या अगोदर या लोकांनी जे कोणाला विकले, किती रुपये विकले, त्याची ऍज कोणाला विकली, त्याचा हिशोब कधी ते मांडला गेलेला नाही. आणि त्या येणाऱ्या पैशावरनं हे त्या कॉन्ट्रॅक्टरनी सर्व करायचं असते, आपल्याला त्याला पैसे द्यायची गरज नसतात. आता ह्याचं जे स्पेसिफिकेशन आहे आणि कॅल्क्युलेशन आहे ते आयुक्त साहेबांकडे आले की नाही मला माहीत नाही, पण आम्ही ह्याच्या अगोदर बघितलेलं आहे त्या तिथल्या जे प्युअर प्लॅटलेट्स होते आणि त्याच्यामध्ये जी ऍश निघत होती त्याची प्रचंड मागणी आता पण तशी तशीच आहे. मला तोट्यात कसा काय जातो, खत निर्माण होते ते वेगळं, वास्तविक पाता या कॉन्ट्रॅक्टरनीच सर्व करायला पाहिजे होतं. 14 कोटी जागेचा भाग घातला आणि अधिकाऱ्यांनी हे सगळं असताना सुद्धा 2014 केलं आणि 14 त्या ठिकाणी आर्बिट्रेशन जमलं गेलं आणि आर्बिट्रेशन जमताना वकील आपल्याला अधिकारी त्याला समोरच्या पाठीला दिला. आपल्याही पाठीला तोच अधिकारी आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या 14 कोटीचा प्रश्न असताना आर्बिट्रेशन नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये व्हायला पाहिजे होता, तो इथे नव्हता मुंबईला. म्हणजे अशा पद्धतीनं जर प्रत्येकाने 14 कोटी 180 कोटी 2 कोटी 4 कोटी जर अशा पद्धतीनं जनतेचा पैसा जात असेल तर जिल्हा कोर्ट त्यांच्या चौकशी होणार की होणार. दरम्यान नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याची खंत यावेळी लोकप्रतिनिधींनी बोलून दाखवली आहे. ओला कचरा सुका कचरा अशा पद्धतीचा गावोगावात आहे, छोटीशी दुरुस्त करायची झाली त्यावेळी छोटा कचरा तो रस्त्यावर टाकायचा, पदापदावर टाकला जातो, तो कोण उचलणार? या ठिकाणी रस्त्याच्या कचऱ्याची माती असते, ती माती उठून न्यायला कोणी डेब्रीची परवानगी, त्या ठिकाणी डेब्रीची व्यवस्था नाही. या शेपांच्या बाजूला माझा स्वतःचा प्लॉट येतो, या ठिकाणी जो आमच्या संस्थेला दिलेला 99 वर्षाच्या जमिनीवर एक एकट त्या ठिकाणी डेब्रीचे डोंगर झालेले आहेत. मग त्या ठिकाणी डेब्रीज त्या डेब्रीची व्यवस्था कोण करणार? त्याच्यापेक्षा सुका कचरा ओला कचऱ्यापेक्षा डेब्रीचे सापडायचे जास्त झालेले आहेत. आपण बघितलं असाल माझ्या सरपंच अंदाजपास या ठिकाणी दत्तामध्ये जवळजवळ 5,000 ट्रक डेब्री टाकल्या गेला. मी वेळोवेळी इंग्रज साहेबांना तक्रार केली, वॉर ऑफिसर तक्रार केली, त्याचं म्हणणं आहे तो भूखंड सिडकोचा आहे, सिडकोचा तरी भूखंडातला आज नव्हता ताब्यात येईल. मग ते साफ कोणी करायचं? जर सिडकोच्या भूखंडावर या ठिकाणी आपण सांगता आमचे भूखंड जे सिडकोचे आहेत आमच्या घरात्या गावावर अतिमात्र कारण होते. बायोगॅसचं माल विसर्जनावरती बायोगॅस बनवले आणि या घनकचऱ्यावरती पण 5 टनचा त्या ठिकाणी आम्ही सॉलिड वेस्टचा पण तिथं आम्ही तो प्लॅनिंग केलेला आहे.
खरं पाहिलं तर हे काम तुम्ही लवकरात लवकर हातात घ्या, म्हणजे दुसरीकडे दाखवता आणि दुसरीकडे कमी खर्चामध्ये काम करता येणार नाही. आपल्या म्हणजे ही जवळपास त्या ठिकाणी त्या वॉर्ड मध्ये आम्ही अशी परिस्थिती तयार केली आहे की त्या ठिकाणी ओला कचरा सुद्धा तसं तर वेगळा आहे, पण त्या ठिकाणी प्लास्टिक सुद्धा बॅग केले की त्या ठिकाणी प्लास्टिक सुद्धा येणार नाही. या ठिकाणी जे आता आयुक्तांचे जे विषय त्याचे विषय आम्ही त्या ठिकाणी घेतलेले आहेत. माझी विनंती आयुक्त बँक येणाऱ्या पुढच्या महासभेमध्ये तो प्रस्ताव त्याला माझ्या माहितीप्रमाणे 50 लाख रुपये खासदारांनी सुद्धा त्या याच्यासाठी प्रोजेक्टसाठी खासदारांनी सुद्धा 50 लाख रुपये त्या ठिकाणी दिलेले. जर हा एक प्रोजेक्ट जर तिथं आपण केला तर अजून दुसऱ्या याच्यामध्ये कमी खर्चामध्ये काय प्रोजेक्ट येणार आहे. आज हे जर 12 करोड रुपये एका ठिकाणी युजेबल होतात, आता त्या ठिकाणी 3-5-6 वॉर्ड आहे. माझ्या माहितीप्रमाणे जो आमचा तो मी जर घातलेला जो प्लॅन्ट आहे तो 5 स्तरचा प्लॅन्ट आहे, तो जवळपास 4-5 वॉर्ड त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या एका याच्यावरती चालेल, म्हणजे 5 टन कचरा त्या बायोगॅसवर आम्ही प्रोजेक्ट करतो त्याच्यावरती चालेल. अशात मात्र कचरा वहन व प्रक्रिया आवश्यक असल्याने या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भामध्ये प्रशासनाच्या मार्फत सविस्तर उत्तर देणं हे देखील या ठिकाणी अपेक्षित आहे. असं असताना सन्माननीय सभागृह नेता, सन्माननीय विरोधी पक्ष नेता यांनी सदर प्रस्ताव प्रशासनाचं उत्तर न घेता या ठिकाणी मंजुरीला टाकावा अशा प्रकारची सूचना केलेली आहे, आणि त्यामुळे मी सभागृहाच्या हा विषय क्रमांक 5 मंजुरीला टाकतो. ज्याला मंजूर असेल त्याने हात वर करायचा आहे. हा विषय सर्वानुमते मंजूर झाला असं मी जाहीर करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट मुसासह शेखर हंपरन यांचा रिपोर्ट.